कष्ट तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जातं जिथं तुमचं नशीब सुद्धा तुम्हाला शोधत येतं. थँक्यू. क्या बात आहे. ज्यांनी इंस्टाग्राम वरती धुमाकूळ घातलाय, सुप्रसिद्ध झालेल्या आहेत अशा रील स्टार अभिनेत्री प्रतीक्षा थोरात, कशी वाटते आमची नाथ ब्रह्मची इडली? की मराठी माणूस बाबा आणि पुढे चाललाय तर आपल्यासारख्या लोकांनी त्यांना सपोर्ट करायला हवा. बरोबर आहे की नाही? जशी संकल्पना पाहिली ना आतापर्यंत की मराठी माणूस आपल्या मराठी माणसाला पुढे जाऊ देत नाही असं आपण ऐकलंय, पण आता असं दिसायला लागलं की मराठी माणूस मराठी माणसाला सपोर्ट करायला लागला. मी माझ्यावरून उदाहरण सांगते, मी त्यांना सपोर्ट करते, ते मला सपोर्ट करतात, म्हणजे आपण एकमेकांना सपोर्ट करतोय ना. तर एवढाच फरक आहे की जी संकल्पना आतापर्यंत ऐकत आलं ती आपल्याला खोडून टाकायची की मराठी माणूस मराठी माणसाला सपोर्ट नाही करत, तर आता अजून पुढे वरती घेऊन चाललाय. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल प्रतीक्षा थोरात हियर. सो आजचा व्लॉग असणार आहे मेकअप ट्युटोरियल, म्हणजे हा जो सुंदर असा दिसणारा सोबर मेकअप लुक आहे तो मी कसा क्रिएट केला हे तुम्हाला पाहायला मिळेल या व्हिडिओमध्ये. तसेच नाथ ब्रह्मा इडली सेंटरचं ओपनिंग होतं त्याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. सो पूर्ण व्लॉग नक्की पहा. मेकअप व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर इथे कोपऱ्यामध्ये रेड कलरचं बटन दिसेल सबस्क्राईब असं नावाचं, त्याला फक्त क्लिक करा आणि त्याच्या शेजारी असणारी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे नवीन नवीन आलेले व्हिडिओज तुम्हाला तुमच्या स्क्रीनच्या वॉलपेपरवरती नोटिफिकेशन म्हणून येतील. तर चला वेळ वाया घालत चालू करूयात. मेकअप चालू करण्याआधी फेस आपण क्लीन केला, त्यानंतर आपण लेन्स लावून घेऊयात. मी प्युअर हेझल शेड लावते आहे आणि हे गालाचे लेन्सेस आहेत. लेन्स लावताना कधी पण चेक करायचं की उलटी तर नाही ना लेन्स. ठीक आहे, डन. किती सेकंद आहे. आता आपण दुसरी साईड सुद्धा लावून घेऊया. आणि वेट वाईज जे पण काय एक्स्ट्रा वॉटर आलं असेल क्लीन करून घेऊयात, म्हणजे आपला आय मेकअप होताना हे जे एक्स्ट्राचं पाणी येते ते त्रास नाही देणार. आता त्यानंतर जस्ट गोल्डचा फेस मिस्ट जे आहे ते मी यूज करणार आहे आणि स्किन मध्ये मस्त ते ऍब्झॉर्ब होऊन देणार आहे. त्यानंतर मी पीएससीचे ऍक्वा ब्लास्ट जे की वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर आहे ते मी यूज करते. माझे नेल्स मोठे असल्यामुळे आता मला नाईलाज आहे की मला ब्रशनेस करावं लागणार, नाही तर चुकून डोळ्यामध्ये वगैरे जाईल, त्यामुळे आता मला ब्रशनेस लावावं लागणार. एकदम व्यवस्थित सगळीकडे सगळ्या फेसवरती क्लीन त्यानंतर क्युटी ब्युटीचं जे फोटो फिनिश मॅटिफाय प्रायमर जे आहे ते मी यूज करणार आहे प्लेन फ्लॉलेस बेससाठी आणि लॉंग लास्टिंग माझा बेस राहा. संपूर्ण फेसवरती प्लेन असं सरफेस लावून झाल्यानंतर आपण आता त्यानंतर माझ्या स्किनवरती जे करेक्शन करायचं आहे त्याच्यासाठी मी R&D करेक्टर पॅलेट यूज करणार आहे. त्यातला सॉफ्ट हाने जो शेड आहे तो मी माझ्या अंडर आय डार्क सर्कलला करेक्शन करण्यासाठी यूज करणार आहे. जिथे जिथे डार्क स्पॉट्स वगैरे आहेत तिथे तिथे मी काय करणार आहे त्याला लावणार आहे. तुम्ही बघू शकता मी स्किन करेक्शन करते. तुम्ही पाहू शकता जिथे जिथे मला असं जाणवत होतं की करेक्शन करायची गरज आहे तिथे तिथे मी करेक्टर लावून घेतलेलं. जिथे तिथे ब्लॅक स्पॉट्स वगैरे होते शॅडो असते. आता हा करेक्टर लावण्याचा माझा जो हायड्रेशन स्प्रे आहे जो आम्ही हँडमेड बनवतो तो आता मी त्याच्यावरती मारणार आहे आणि थोडीशी हवा. आता हे जोपर्यंत वाळत नाही तोपर्यंत आपण फाउंडेशन मिक्स करून घेऊयात म्हणजे ते थोडं स्किनमध्ये ऑब्झर्व होईल. आता त्यानंतर फेंटी ब्युटीचा जो हा फाउंडेशन आहे तो मी मिक्स करणार आहे.
आणि हा खूप छान कव्हरेज देतो, त्यामुळे इतका इनफ आहे माझ्यासाठी. छान असा मिक्स, छान असा तो प्लेटवरती मिक्स करणार आहे मी. थोडा सुद्धा केकी वगैरे असं नाही दिसत आहे, एकदम सॉफ्ट सटल. तुम्हाला एक साइड लावून दाखवलेली आहे मी. एक साइड पूर्णपणे लावून झालेली आहे. खाण्याला पण लाज आहे, थोडस मानेला पण एकसारखं दिसायला हवं ना. आता तरी सुद्धा स्टील एवढा फाउंडेशन उरलं. आता दुसरी साईड आता टाटेचा कन्सिलर यूज करणार आहे आपण हायलायटिंग पॉइंट वरती. मी त्याला व्यवस्थित ब्लेंड करणार. आता व्यवस्थित सगळीकडे कन्सिलर सुद्धा ब्लेंड झाल्यानंतर, आता जसे की मी माझे गाल खूप वाढत चालले आहेत, मोठी मोठी दिसायला लागली आहे मी, त्यामुळे मी आता काय यूज करणार आहे, कॉन्टरिंग करणार आहे. आणि त्यातला हा मला जो शेड आहे थोडा थोडा नाकाला सुद्धा, म्हणजे नाक माझं स्लिम अँड ट्रिम दिसेल असं की हवं का. सो त्यानंतर डोळ्यांचं वरती सुद्धा थोडासा कन्सिलर लावून एकसारखा आपल्या बेस करून घेऊया, म्हणजे मग आपल्या मेकअप करताना आयचे कलर, आय शॅडोजचे कलर व्यवस्थित दिसून येतील. लॉरा मर्सियरची जी पावडर आहे त्याने आपला फेस आपण काय करणार आहे, लॉक करून घेणार आहे अजिबात सुद्धा. त्यानंतर वेट अँड वाईल्ड काउंटर पॅलेट जे आहे तो यूज करणार आहे आपण. जिथे जिथे मला वाटते की माझा अनावश्यक वाढत चाललेला भाग आहे खूप मोठी मोठी दिसते, तिथे तिथे मी ते लाव थोडस नोजला सुद्धा. स्लिम दिसाव म्हणून त्यानंतर आपण लावणार आहे ब्लश. ब्लश लावते मी फॉरएव्हर 52 चा. मला ब्लश का काय माहिती खूप जास्त आवडतं. बिकॉज ते लावल्यानंतर मी खूप छान अशी ब्लश करते असं मला वाटतं, म्हणून मी ब्लश लावते. एकदम हलक्या हातांना असं डार्क नाही लागत. आणि त्यानंतर ना आता काउंटर झालं, ब्लश झालं, आता बारी हायलायटरची. हायलायटर लावण्याआधी आपण ब्रशवरती स्प्रे करायला हवा, कोणताही स्प्रे चालेल, हायड्रेशन स्प्रे चालेल किंवा सेटिंग स्प्रे कोणताही चालेल. होजोचं हायलायटर यूज करणार आहे की छान मी अशी शाईन करेल. हायलायटर इज कंपल्सरी, हायलायटर शिवाय तुमचा मेकअप उठून दिसणार नाही. आता तुम्ही म्हणत असाल, विचार करत असाल की हे सगळं आधी का लावते, आय मेकअप आधी करून घेतला, तर
कधी कधी काय होतं हे जास्त लावलं ना तर मग ते सेट व्हायला खूप वेळ लागतो. तर आपण हे आधी लावतो आणि आय मेकअप करतो तर ते आय मेकअपचं सेटिंग होतोपर्यंत हे छान स्किनमध्ये घालतो व्यवस्थित सेट होऊन जातो. जे जे तुमचे हायलायटर पॉईंट्स आहेत तिथे तुम्ही काय करायचं हायलायटर लावायचं. आता त्यानंतर आपण आय मेकअपकडे येऊयात. पहिला आयब्रोज कोम करून घेणार. त्यानंतर PACचा जो वॉलनट वॅक 03 नंबर आहे तो मी मला हे मी थोडंसं आरशात बघूनच करणार आहे बिकॉज तितकं लांब म्हणून एवढा क्लिअर छोट्याशा गोष्टी दिसून येत नाही आहेत. बघू शकता तुमचे आयब्रोज एकदम पॉइंट वरती असायला हवेत त्याशिवाय ते सुंदर दिसणार नाहीत. आयब्रोज मुळे तुमचा गेम खूप स्ट्रॉंग दिसतो. आता इथे जे क्रीज पडलेत ना हे तुम्हाला क्लीन करून घ्यायचे. नंतर काय होतं आईज क्लोज केल्यानंतर इतका छान आय मेकअप केला असतो तरी पण ते विचित्र दिसतात. यू कॅन बीची फ्रूट पॅलेट जी आहे फ्रूट पाय फिलिंग ती पॅलेट मी यूज करणार आहे आणि त्याच्यातला थोडासा ऑरेंज शेड तर वरती लावून घेणार आहे. ब्रोबोनच्या खालचा आणि क्रीजचा थोडासा वरचा जो पार्ट आहे तिथे तो शेड लावणार आहे एकदम हलकासा. नंतर ह्याच्यावरती यातला जो गोल्डन शिमर आहे तो मी त्याच्यावरती लावणार आहे हाताने लावणार आहे. तो दोन्ही साईडला लावणार आहे. सगळीकडे छान लावून झाल्यानंतर आता आपण काय करणार आहे लिपस्टिक लायनर लावून घेऊयात मस्करा आणि मस्करा वाळ असतोपर्यंत आपण लिपस्टिक लावूयात. तर प्लमची जी पेन्सिल आहे ती आपण लावून घेऊयात. आता त्यानंतर आपण लावणार आहे लॅश. लॅश आहे मिंक लॅशेस आहेत ह्या गालाच्या आणि त्याला थोडासा ट्विस्ट करणार आहे आणि त्याला ग्ल्यू लावून घेणार आहे. PACचा ग्ल्यू वापरते मी. स्टार्टिंग आणि एंडिंग पॉइंटला जास्त लावणार आहे आपण ग्लू. लॅशला ग्लू लावल्यानंतर थोडा वेळ सेट व्हायला ठेवायचा आणि तोपर्यंत आपण लिपस्टिक लावून घेऊयात. ऑलरेडी खूप वेळ झाला आहे व्हिडिओच्या नादात सो आपण देलांचीची लिपस्टिक वापरणार आहे. तुम्ही बघू शकता रिंग लाईट विदाउट रिंग लाईट मी मेकअप केलेला आहे आणि थोडासा सुद्धा तो असा पॅची खूप थर लावल्यासारखा नाही दिसत आहे. आता आपण
पहिला मध्ये लावा, त्यानंतर साईडचे कॉर्नर्स चिटकून टाका आणि मग फ्रंट लावा. डन. आता दुसरी साईड, दुसरी साईड सुद्धा सेमच करायचं तुम्हाला. लॅश व्यवस्थित लागल्यानंतर आपण मस्कारा लावून घेऊयात. तुम्ही आधी पण लावू शकता असं काही नाही. आता मी व्हिडिओमुळे माझं घाई घाईत काम चालू आहे त्यामुळे मी विसरले, पण तुम्ही आधी लावून मग जर लॅशेस लावता तरीही बेस्ट आहे, आणि जरी विसरलं तरी मग तुम्ही नंतर लावलं तरी चालेल. सो वी आर डन विथ आवर मेकअप. तुम्ही पाहू शकता जवळून सुद्धा दाखवते, एकदम सॉफ्ट आणि सटल असा बेस झालेला आहे. आता मी पटकन तुम्ही पाहू शकता हा मेकअप पूर्णपणे. पहा, कन्फ्युजन असेल तर कमेंट करून विचारा, मी त्याच्यावरती आन्सर देण्याचा रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. मी पाहिलंच तो क्वेश्चन तर. सो किती सॉफ्ट आणि किती पटकन झालेला मेकअप आहे. हा खूप पटकन केला, क्विक एकदम, बिकॉज लेट झालं होतं. तुम्ही पाहू शकता थोडासा सुद्धा केकी, ब्लॅक ही, ग्रे वगैरे नाही दिसत आहे तसा. सो मी असं असं केलं तरी पण माझ्याला तो बेस लागत नाही, तर हा सेट केल्यामुळे तसा दिसतोय. आणि पटकन आता चेंज करून घेऊयात बिकॉज ऑलरेडी लेट झालेले. यो, सो हा माझा लुक आहे आजचा. आणि हा कसा क्रिएट केला हे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. सो कमेंट करून सांगा कशी दिसते मी, कशी दिसत होते या लुकवरचे. मी खूप छान छान रील पोस्ट केलेले आहेत सो इंस्टाग्रामवरती, ते पण चेक करा. मोजवरती पण टाकलेले आहेत. सो चला पुढे आता जातो आम्ही, लेट झालेले. कीप राईट. तर आता जातो आम्ही. आणि हा सुंदर असा ब्युटिफुल आउटफिट कोणी स्टिच केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, तर नक्की चेक करा. आज आपण कुठल्याही प्रकारचा फिल्टर वगैरे लावला नाही, लाईटीमध्ये बघा किती छान दिसतं आहे. आणि नॉर्मल लाईटीमध्ये पण खूप भारी दिसत होतं. रिअल कॅमेरा जे आहे ते व्हिडिओ काढला आहे, तसं तर लावत नाही शक्यतो, पण रीलला वगैरे लावतो ना आपण फिल्टर, तर इथे कुठलाही फिल्टर नाही लावला आहे. आणि स्टील किती छान वाटतं. हा मेकअप किती वेळ राहतोय, किती वेळ टिकतं, हे सुद्धा मी असं मला सांगणार आहे. अहमदनगर, मुंबई, हडपसर आणि आज सहकार नगर मध्ये येऊन ठेपला हा नादब्रह्म इडलीचा प्रवास. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पोहोचणार आहे. तुमची आमची आणि फोटोसाठी सर्वांनी हात लावायचा आहे फिनला. आपल्या सोबत आहेत कार्य सम्राट कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय भीमरावांना तपकीर साहेब. सुभाष 4 3 2 1 गणपती बाप्पा मूर्ती. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या नादब्रह्म इडलीचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न होतोय. आपल्या सोबत आहे सुप्रसिद्ध रील स्टार तारसी प्रेमी आणि आपल्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न. बेस्ट कळत असला. विधानसभेचे कर्तव्यदक्ष कार्य सम्राट आमदार आदरणीय भीमरावांना तपकीर साहेब मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. निलेश माणिक चव्हाण साहेब. सुप्रसिद्ध रील स्टार इंस्टावरती ज्यांना आपण फॉलो करतो, छान छान व्हिडिओ पाहतो, अशी अभिनेत्री प्रतीक्षा थोरात.
सत्कार सन्मान करण्याची विनंती मी गौरीताई चव्हाण यांना विनंती करतो की आपण प्रतीक्षा यांचा सत्कार सन्मान करा. गौरीताई पुढे ठिकाणी मकरंदानास पुरे. नुसत्या एंट्रीला टाळ्यात माझ्या बुवा. अगं बाबा गंगे तू त्याला घरात पांचाट इडली बनवी दि गे. मला एकच इडली खायची नाद ब्रह्मची. एकदा करा टेस्ट लईज बेस्ट लईज भारी आहे. जर याच कार्यक्रमाला हिंदी चित्रपट सृष्टीतला कडक आवाज आदरणीय अमिताभजी बच्चन साहेबांनी जर शुभेच्छा दिल्या असत्या तर कशा दिल्या असत्या? ओय सलाय बस बस बोले क्या आज तक मैंने बहुत सारी इडली खाई लेकिन ये नाथ ब्रह्म की इडली कुछ अलग ही टेस्ट है. क्या बात है, एक बार जोरदार ताली होनी चाहिए. आ, 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 आ. क्या बात है, थैंक यू सो मच. आणि जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया ज्यांना आपण इंस्टावरती पाहतो त्यांना फॉलो करतो अशी सुप्रसिद्ध रील स्टार अभिनेत्री प्रतीक्षा थोरात यांना विनंती करतो की आपण समोर यावं. प्रतीक्षा तुमचं या सहकार नगरच्या पावन भूमीमध्ये आणि या नाथ ब्रह्मच्या मंचावरती मी मनापासून स्वागत करतो. कसं वाटतंय आज नाथ ब्रह्म इडलीच्या मंचावरती आल्यानंतर? हॅलो हॅलो हॅलो. कसं वाटतंय आज सहकार नगरमध्ये आणि विशेष म्हणजे आज 25 शाखा होत आहेत नाथ ब्रह्मच्या, याचा आवाज वाढवा. सर्वप्रथम सहकार नगरला माझा नमस्कार. कसे आहात सगळे? आवाज नाही आला. कसे आहात सगळे? आवाज कधी येईल प्रतीक्षाजी? बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आता बोला. सर्वप्रथम सर्व मान्यवरांना माझ्याकडून वेलकम बोलते मी. आणि दत्तात्रय सरांना खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. माझी ही दुसरी ओपनिंग आहे नाथ ब्रह्मा इडली सेंटरची. आणि चव्हाण परिवाराला सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन्स की तुम्ही एक मोठ्या याच्यामध्ये आलात आता तुम्ही. आणि इथून पुढे तुमची खरी ओळख लोकांपर्यंत पोहोचणार आहे की किती छान आता तुम्ही मोठ्या वास्तव्यात तुमचं रूपांतर होईल. आणि 25वी शाखा आहे. ठीक आहे, मी जेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं आय थिंक तेव्हा 20 शाखा ओपनिंग झाली होती. तर मी बोललो तर हां ठीक आहे असेल काहीतरी म्हणून निवडतात. पण 20, 21, 22, 23 असं 25वी शाखा ओपन होती आहे. आणि नक्कीच नाथ ब्रह्म इडली सेंटरमध्ये काहीतरी असं आहे जे की बाहेर भेटत नाही आहे. म्हणून इतक्या पटपट या गोष्टीचं मोठ्या गोष्टीमध्ये रूपांतर होत आहे. 25वी शाखा ओपन होती आहे. आणि नक्कीच नाथ ब्रह्म इडली सेंटरमध्ये काहीतरी असं आहे जे की बाहेर भेटत नाही आहे. म्हणून इतक्या पटपट या गोष्टीचं मोठ्या गोष्टीमध्ये रूपांतर होत आहे. आणि सर तुमच्यासाठी एक गोष्ट बोलेल की खूप कमी कालावधीमध्ये तुम्ही ही गोष्ट खूप मोठ्या स्वरूपात रूपांतर करताय. खूप आनंद आहे. आणि सर आले आले की सगळ्यात पहिलं बोलायला सांगितलं की बोलतात छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मला खूप सुंदर वाटतं तेव्हा जे हे बोलतात असं वाटतं की मराठी माणूस बाबा आणि पुढे चाललाय तर आपल्यासारख्या लोकांनी त्यांना सपोर्ट करायला हवा. बरोबर आहे की नाही? जसं सर बोलले की पिझ्झा आणि बर्गरला खूप सारी गर्दी असते आणि आपल्यासारख्या असे जे पौष्टिक पदार्थ आहेत तिथे कमी गर्दी असते. तर मलाही असं वाटतं की सकाळ सकाळचा नाश्ता पौष्टिकच व्हायला हवा ना की पिझ्झा बर्गरमध्ये. बरोबर की नाही? तर जशी आज तुम्ही इतक्या संख्येने गर्दी दाखवली तसंच त्यांच्या नाथ ब्रह्म इडली सेंटरला रोज सकाळी सकाळी नाश्त्याला अशी गर्दी दाखवा म्हणजे झालं. आणि मला इथे आमंत्रित केल्याबद्दल नाथ ब्रह्मा टीमचे संपूर्ण टीमचे मनापासून मी आभार व्यक्त करते. आणि असाच सपोर्ट आपल्या मराठी माणसाला असावा असं माझी इच्छा आहे. थँक्यू. आज तुम्ही सांगतायत की मी पहिल्यांदा एकदा आले होते, पुन्हा एकदा आज आल्यानंतर कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. जसं की बोललं की मराठी माणूस पुढे जात आहे म्हणून अजून डबल आनंद होतोय. आणि म्हणजे लोक बघायला तर येतातच आणि प्लस छान छान बोलून पण जातात. एक शुभेच्छा असतात की इतक्या सगळ्या गर्दीने लोक आहेत. हळूहळू गर्दी वाढतच जाते. आले आले तेव्हा खूप कमी असतात, नंतर अचानक लोक वाढतात. तर एकच इच्छा आहे की जशी इतकी गर्दी दाखवत आहे तशी रोज दाखवायला हवी. आणि खूप छान वाटतंय मनाला की बाबा आपल्यातली माणसं पुढे मोठी होत आहेत. आणि आपल्या जसं तर एवढंच फरक आहे की जी संकल्पना आतापर्यंत ऐकत आलं ती आपल्याला खोडून टाकायची की मराठी माणूस मराठी माणसाला सपोर्ट नाही करत. तर आता अजून पुढे वरती घेऊन चाललाय. बरं, आज तुम्ही इंस्टावरती इतकं फेमस आहात मग आम्हाला थोडस गाणं किंवा काहीतरी डायलॉग वगैरे एखादा काहीतरी एकदा आवडेल की नाही डायलॉग वगैरे? टाळ्या होऊ द्या त्यांच्यासाठी एकदा. जसं की मला आता लोक इन्स्पिरेशन मानायला लागलेत. खूप जण तसंच बोलतात. तर सॉन्ग वगैरे तर नाही माझी ती फील्ड, पण मी एक इन्स्पिरेशन असं डायलॉग बोलेल किंवा एखादं वाक्य बोलेल ज्याने तुमच्या मनालाही छान वाटेल की कष्ट तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जातं जिथं तुमचं नशीब सुद्धा तुम्हाला शोधत येतं.
थैंक यू. क्या बात है, तुम्ही आलात या ठिकाणी, तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. जाता जाता आपली एक टॅगलाईन, एकदा करा टेस्ट नाथ ब्रह्म इडली सर्वात बेस्ट. एकदा करा टेस्ट नाथ ब्रह्म इडली सगळ्यात बेस्ट. क्या बात है, थैंक यू, थैंक यू सो मच, धन्यवाद. मी विनंती करतो की आपण सर्वांना विनंती आहे, आपण इडलीचा आस्वाद घ्यायचा, आपल्या सोबत आहेत. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्य दक्ष कार्य सम्राट आमदार आदरणीय अभिराम प्रताप कीर साहेब, नगरसेवक तरुण आमदार युवा नगरसेवक महेश दादा वाबळे साहेब, दत्तात्रय निडवंचे साहेब, नरसिंहजी बिराजदार साहेब, सतीजी सोपरे साहेब, हरीश निडवंचे साहेब आणि रील स्टार, सुप्रसिद्ध रील स्टार प्रतीक्षा थोरात, सर्व इडलीचा आस्वाद घेत आहेत. सर्व ज्यांनी इंस्टाग्रामवरती धुमाकूळ घातलाय, सुप्रसिद्ध झालेल्या आहेत अशा रील स्टार अभिनेत्री प्रतीक्षा थोरात, कशी वाटते आमची नाथ ब्रह्माची इडली? पुन्हा एकदा तुमच्या एकदा करा टेस्ट नाथ ब्रह्म इडली सर्वात बेस्ट. नाथ ब्रह्म इडली एकदा करा टेस्ट सगळ्यात बेस्ट. सर्वांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद, आपण इडलीचा आस्वाद घेतला. सगळं फंक्शन झालेलं आहे, सगळं झालं आणि मी आता घरी आली आहे. रात्रीचे वाजलेले 12:30 आणि मेकअप इज स्टील ऑन पॉईंट, तुम्ही पाहू शकता. ना ग्रे पडला आहे, ना ऑक्सिडाईज झालं आहे, काहीच नाही झालं आहे. ऑईलसुद्धा मस्तपैकी कंट्रोल झालेलं आहे, खूप छान शाईन मारतं, तर ग्लो मारतं फेस. आणि
या तुम्हाला जर हा मेकअप ट्युटोरियल आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आजचा गेटअप कसा आहे, मी कशी दिसतीये, काय वगैरे वगैरे सगळं. आणि भेटूयात पुन्हा एकदा छान असा नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.